धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील असलेल्या सबा ऑटो कन्सल्टिंग येथे अचानक आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले असून सुदैवाने यात मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. या आगीत दुकानात असलेल्या दुचाकी जळून खाक झाल्या असून त्या दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागलेल्या सबा ऑटो कन्सल्टिंग शेजारील असलेले नेहाल टायर दुकान तसंच बाजूला असलेले एका घराचंही या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी धुळे महानगरपालिका येथे फोन केला असता किमान 1.25 तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि विशेष बाब म्हणजे अग्निशामक बंबचा पाईप लिकेज असल्यामुळे पाणी उशिरा पोहोचल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक तसंच सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली आणि त्यामुळेच पुन्हा एकदा धुळे मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांनी धुळे मनपा अधिकाऱ्यांवर तसंच आयुक्त अजीज शेख यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. नगरपालिका हरामखोर नगरपालिका होगी. सिर्फ इसको हमारा टैक्स चाहिए. हमारे इन माल मत्ते से इनको कोई संबंध नहीं है. बस थोड़े पाने में लगे ले नगरपालिका थोड़े पाने करती. वो आयुक्त को सिर्फ कमीशन होना है. 15% सिर्फ कमीशन होना है उसको. इसमें कमीशन नहीं मिलेगा उसको. हर काम का कमीशन मांग रहा है वो. ऐसे आयुक्त को तुरंत निलंबित करना चाहिए. ब्यूरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.